जय महाराष्ट्र मित्रांनो एसबीआय बँकेकडनं जॉब अपडेट आलाय दोन हजार प्लस जागांसाठी भरती होते खासियत अशी आहे की फक्त तुमचं ग्रॅज्युएशन झालंय लास्ट इयरला तुम्ही आज तरी अप्लाय करू शकताय महत्वाचं म्हणजे फॉर्म भरणं सुरू झालंय पीओ म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर या पोस्टसाठी भरती होते मग इलिजिबलिटी क्रायटेरिया काय कोण कोण अप्लाय करू शकतंय अप्लाय कसं करायचं एक्झाम कशी होणार आहे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतोय त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन आला असाल आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा चला तर बघूया डिटेलमध्ये मध्ये तर मित्रांनो इथे बघू शकणार रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर ऍडव्हर्टिजमेंट नंबर हा आहे फॉर्म भरणं कधीपासून सुरू झालाय सात नऊ दोन हजार तेवीस पासून कधीपर्यंत भरू शकतोय सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस पर्यंत ओके त्यानंतर इथे बघा तुम्हाला ऑनलाईन फी पेमेंट करायचं आहे त्याची पण शेवटची तारीख आहे सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस ही यांची पी डी एफ आहे ज्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे या भरतीबद्दल तर थोडक्यामध्ये तीच तुम्हाला समजून सांगतो आहे जसं की ते बघा आपण झूम केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल महत्वाच्या तारखा ज्या की मी तुम्हाला समजून सांगितलं आहे सगळ्यात आधी तुमची प्रिलिमरी एक्झाम होणार आहे जी की ऑनलाईन असणार आहे जी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये होणार आहे ज्याचा रिझल्ट नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये मिळून जाईल त्यानंतर दुसरी जी फेज आहे त्यामध्ये ऑनलाईन मेन एक्झाम तुमची होणार आहे डिसेंबर ते जानेवारीमध्ये मग त्याचा रिझल्ट लागणार आहे त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल जो की जानेवारी फेब्रुवारी मध्ये होईल त्यानंतर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे म्हणजे तुम्ही जॉईन करू शकता आता महत्वाचं म्हणजे जागा किती आहे तर इथे बघू शकणार टोटल दोन हजार जागांसाठी भरती होते आहे मग एस टीसाठी साठी तीनशे आहे एस टी साठी दीडशे आहे ओबीसीसाठी पाचशे चाळीस डब्ल्यू एस मधून अप्लाय करतायत तर दोनशे मधून अप्लाय करतायत तर आठशे दहा म्हणजे अशा टोटल दोन हजार जागा आहेत ओके खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये याबद्दल माहिती दिली आहे म्हणजे तुम्ही हँडिकॅप वगैरे आहात तर तुमच्यासाठी पण इथे जागा राखीव आहे ते पण तुम्ही इथे बघू शकणार आहात ओके त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया पात्रता का असणार आहे जी की एकतीस बारा दोन हजार तेवीसला कॅल्क्युलेट होणार आहे मग तुम्ही ग्रॅज्युएट असाल अप्लाय करू शकणार आहात लास्ट इयरला असाल तरी अप्लाय करू शकताय पण जे पण तुमचं पासिंग सर्टिफिकेट आहे ते एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत तुमच्याकडे आलेलं पाहिजे ओके त्यानंतर इथे बघा एज लिमिट दिली आहे तुमचं वय हा एकवीस ते तीस दरम्यान पाहिजे पण जर का तुम्ही कास्टमध्ये असाल तर इथे वयामध्ये सुद्धा सूट दिली आहे जसं की इथे बघू शकणार एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट आहे डब्ल्यू बी डीमधून तुम्ही असाल तर पंधरा वर्षाची सूट आहे आणि बाकीच्यांसाठी पण इथे डिटेलमध्ये दिली आहे आपलं एज कधी कॅल्क्युलेट होणार आहे तर इथे बघा एक चार दोन हजार तेवीस रोजी आपलं एज कॅल्क्युलेट होणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे इथे सिलेक्शन कसं होणार आहे तर तीन फेजमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे जे की मी पहिले सांगितलं आहे सगळ्यात आधी प्रिलिमरी एक्झाम असणार आहे जे की ऑनलाईन असणार आहे शंभर मार्काची ही एक्झाम असणार आहे म्हणजे ज्यामध्ये तुम्ही बघू शकणार आहात कुठले कुठले सब्जेक्ट आहे किती मार्क असणार आहे आणि किती वेळ मिळणार आहे तर एक तास आपल्याला इथे मिळणार आहे त्यानंतर आपली मेन एक्झाम होणार आहे मग मेन साठी कुठले कुठले सब्जेक्ट आहे किती मार्कांचे असणार आहे दोनशे मार्कांची एक्झाम असणार आहे ज्यामध्ये एकशे पंचावन्न प्रश्न असणार आहे आणि तीन तासाचा लिमिट आपल्याला इथे मिळणार आहे त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज म्हणजे लेटर रायटिंग आणि ए असणार आहे टोटल अडीचशे मार्क मिळणार आहे आणि यासाठी तुम्हाला तीस मिनिटं असणार आहे ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे पॅनल्टी ठेवलेली आहे पॅनल्टी फॉर रॉंग आन्सर त्यामुळे जे पण तुम्हाला बरोबर येत आहे तेच तुम्हाला आन्सर द्यायचे आहे वन फोर्थ मार्क तुमचे कट होणार आहे ओके तर एक्झामबद्दल इथे डिटेलमध्ये झालेलं आहे त्यानंतर इंटरव्ह्यू कसा होणार आहे ते पण म्हणजे फायनल सिलेक्शन कसं होणार आहे त्याच्याबद्दल पण दिले आहे हे पण तुम्ही वाचू शकतात ही पी डी एफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे तिथे तुम्हाला बघायला मिळेल तसं मी सगळी माहिती थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतोच आहे आता कुठले कुठले एक्झाम सेंटर्स आहेत ते पण बघून घ्या बघा इथे एक्झाम सेंटर्स बद्दल डिटेलमध्ये माहिती दिली आहे आता इथे पेमेंट किती असतो तर एक्केचाळीस हजार नऊशे साठ हा तुमचा बेसिक पेमेंट असतो त्यानंतर तो, तो वाढत वाढत जातो आणि भरपूर सारे सुद्धा तुम्हाला इथे मिळतात ज्याची माहिती इथे दिलेली आहे ओके त्यानंतर जॉईनिंग ट्रेनिंग आणि करिअर पाथ याबद्दल पण इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे महत्वाचं म्हणजे इथे फी असणार आहे सातशे पन्नास रुपये फी ठेवली आहे जनरल ईडब्ल्यू एस आणि ओबीसी स्टुडंटसाठी आणि तुम्ही एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी मधून आहात तर तुमच्यासाठी कुठलीही फी नाही आहे ओके प्री एक्झाम ट्रेनिंगसुद्धा असणार आहे एस सी एस टी ओबीसी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी तर त्याचे पण डिटेल्स इथे दिले आता अप्लाय कसं करायचं हाऊ टू अप्लाय तर ही यांची वेबसाईट आहे आय बी पी एसची या वेबसाईटवर यायचं आहे इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे किंवा ऑलरेडी तुम्ही रजिस्टर केला असेल आय बी पी एसवर तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून सबमिट करायचं आहे माहीत नसेल कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं टेन्शन घेऊ नका इथे हाऊ टू अप्लाय दिलं आहे हे पाहून सुद्धा अप्लाय करू शकताय किंवा या पीडीएफमध्ये पण डिटेलमध्ये माहिती आहे हे पाहून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात तर चांगलं अपडेट आहे भरपूर साऱ्या जागा आहे त्यामुळे जे पण एलिजिबल आहे प्रोबेशनरी ऑफिसर पोस्ट पाहिजे आहे नक्की अप्लाय कराने अशाच माहितीसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय चेह महाराष्ट्र